त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ज्वारीच्या पापडांचा हा खुडा तुम्ही नक्की ट्राय करा मुलंसुद्धा दोन तीन फोड्या आरामात खातील या क्रिस्पी ज्वारीच्या पापडाच्या खुड्यासोबत कसा बनवायचा एकदम सोपी रेसिपी आहे इथे मी पाच ते सहा ज्वारीची पापडं घेतली आहेत सध्या उन्हाळ्याचं सीझन आहे सगळीकडे ज्वारीचे पापडं बनवणं सुरू आहे आणि ग्लुटेन फ्री असे हे पापड आहेत हेल्दी असे पापड आहेत एक कढई ठेवलेली आहे हाय फ्लेमवर तेल घातलेलं आहे कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम झालं की सगळी जे पापड आहे ज्वारीचे ते मी तळून घेणार आहेत एक एक करून सगळे पापड आपल्याला ज्वारीचे तळून घ्यायचे आहेत दिसताना आता तुम्हाला जरी ते नरम दिसत असली तर लगेच थोड्या वेळात एकदम कडकपणा द्यायला येतो ज्वारी ही अतिशय पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी आणि ज्वारीचे पापडसुद्धा हेल्दी असतात आणि हा खुडा तुम्ही जेवणाबरोबर नक्की ट्राय करू शकता कारण याच्यासोबत पोळी खूप छान लागते खायला भाकरी सो सोबतसुद्धा हा खुडा अतिशय टेस्टी लागतो तर सगळे पापड आपले इथले तळून रेडी आहेत बघा कसे क्रिस्पी कुरकुरीत पापड तळून रेडी झालेले आहेत आता काय करायचं आहे एक बाऊल घेणार आहे मी इथे आणि बाऊलमध्ये असं हाताच्या सहाय्याने सगळ्या पापडांचा आपण चुरा करून घेऊन घेणार आहोत एकदम कुरकुरीत असे पापड आपले तळल्यानंतर रेडी झालेले आहेत खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात हे ज्वारीचे पापड आणि याचा खुडासुद्धा अतिशय टेस्टी लागतो सगळ्या पापडांचा मी इथे हाताच्या सहाय्याने चुरा करून घेणार आहे सगळ्या पापडांचा असा मी चुरा करून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे अर्धा वाटी बारीक कट केलेले कांदे अर्धा वाटी टोमॅटो अर्धा वाटी बारीक कट केलेली काकडी त्याच्यानंतर थोडंसं एक चतुर्थांश चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस मी याच्यामध्ये घालणार आहे नंतर गार्निशिंगसाठी याच्यावर कोथिंबीर घालू कोथिंबीरीने स्वाद खूप छान येतो बस सगळं जिन्नस सगळे जिन्नस मक्स मिस आ, मिक्स करून घ्यायचे आणि आपला ज्वारीच्या पाकडांचा खुडा एकदम रेडी आहे ज पोळीबरोबर भाकरीबरोबर अतिशय उत्तम लागतो याच प्रकारे तुम्ही उडदा मुंगाच्या पापडाचा पण खुडा बनवून पोळीसोबत खाऊ शकता भाज्या आळ खाऊन जर कंटाळा आले असेल तर हा ज्वारीच्या पापडाचा खुडा खूप वेळपर्यंत फ्रेश राहतो आणि कुरकुरीतसुद्धा राहतो ज्वारीच्या पापडांमध्ये लवकर कडक पण येतो तोडल्यानंतर आणि खूप टेस्टी लागतो नक्की ट्राय करा